याचा निर्णय आमचा झाला, सेना आणि आमचा निर्णय झाला. फक्त आता आम्हाला जाहीर करायचं आहे, सेना आणि आम्हाला बसून जाहीर करायचं आहे त्या याच्यामध्ये. आता सेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही असणारा काँग्रेस राष्ट्रवादीशी बोलून एकत्र झालं तर फार सांगते. आम्ही त्यांना म्हटलं आमचं स्वागत आहे, आम्ही काही विरोध करत नाही. प्रश्न असे त्याच्यामध्ये आजपर्यंत जी बोलणी आहे त्या बोलणीचं मी विवरण देतो. शिवसेना आणि आमच्यातच बोलणी चालतो. दोघांनीही एकमेकाला कमिट केलंय की आपण असणाऱ्या येत्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये एकत्र जायचं, कारण का आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकाच दिसतात आहेत, त्याच्यामुळे आपण एकत्र जायचं असं आहे. आणि पुढच्या निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा एकत्र जायचं असं शिवसेना आणि वंचित यांचा बोलणी करणाऱ्यांमध्ये निर्णय झाले अशी असणारी परिस्थिती आहे. सेनेचा हा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये की काँग्रेस आणि NCP यांनाही आपण बरोबर घेतलं पाहिजे. आम्ही त्यांना म्हटलं की आमचा विरोध नाही, परंतु जे काही सोर्सेसमधून आम्हाला असणारं कळलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये NCPला विरोध आहे, काँग्रेसचाही छुपा विरोध आहे, NCPचा ओपन विरोध आहे. आणि त्यांना गरीब मराठा सत्तेमध्ये यावा याच्याबद्दल त्यांच्या अपेक्षा आहेत, विरोध आहे. आणि म्हणून वंचितला त्यांचा विरोध. ते त्यावेळेस आमची चर्चा झाली आहे. मुळात त्यावेळेस पहिल्यापासूनच NCP ही विरोधात होती, ॲटलिस्ट काँग्रेस बोलत तरी होती. आणि NCPचा डायरेक्ट त्यावेळेसचा विरोध होता 2019. काँग्रेसवाले फक्त बोलून दाखवत होते की आपण बसू, बोलू, अमुक करू, हे करू त्या ह्याच्यामध्ये. तेव्हा नांदेड आणि मावळ ह्या सीटचा काही इश्यू नव्हता. आम्ही त्यांना सर एवढंच म्हणालो होतो की आमचं लोकसभा जी आहे हे आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आहोत, विधानसभेमध्ये आम्ही सिरियस आहोत. तेव्हा 12 जागा अशा होत्या ह्याच्यामध्ये लोकसभेच्या की ज्या 5 लोकसभेमध्ये काँग्रेस आणि NCP हारली होती कंटिन्युअसली. म्हटलं त्या 12 जागांमधला तुम्ही आम्हाला किती देत आहे तेवढं सांगा. तेव्हा 5 कंटिन्यू आहेत, जसे औरंगाबाद 80 हरत आलेले आहेत, जिंकलेली नाहीच आहे त्याच्यामध्ये. तेव्हा अशा ह्या ज्या हरलेल्या जागा आहेत त्या तुम्ही आम्हाला द्या, त्याच्यापैकी किती देत आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. विधानसभेमध्ये आम्ही तुमच्याशी भांडू म्हटलो तर आम्हाला ज्या भांडून घ्यायचे तेवढं आम्ही घेऊ, पण लोकसभेमध्ये नाही. माझ्या अंदाजानं आता असणारा शिवसेनेला डिसाईड करायचं आहे. कॉर्पोरेशन प्रतीच मी असणारा बोलतोय, आता कॉर्पोरेशन पुरतच बोलतोय त्याच्यामध्ये की काँग्रेस त्यांच्याबरोबर येते का हा कॉल त्यांना घ्यायचा आहे मुंबई कॉर्पोरेशन बद्दल. दुसरं असं आहे की पिंपरी चिंचवड पुणे कॉर्पोरेशन जे आहे या पिंपरी चिंचवड आणि पुणे कॉर्पोरेशनमध्ये NCP शिवसेनेला घेते का. तेव्हा हा त्या दोघांचा तिढा आहे. म्हटलं तुम्ही सोडा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पुढील नाही, आमच्या बैठका संपल्या झाली, आमची बैठक झाली, सगळं संपलं आमचं. नाही आता मी काही ते सांगू शकत नाही. याचं कारण असं की काँग्रेसवाले आले तर ते कमी होतात, NCPवाले आले तर कमी होतात.
आम्ही सेनेला सांगितले तुम्ही जेवढं सोडाल तेवढे आम्ही लढू. आम्ही असं आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते कॉर्पोरेशनच्या 83 जागेंची आम्ही असं तयारी केली होती बिफोर चर्चा. महाविकास आघाडी असताना जी जी काही हे झालं होतं त्यावेळेस आमचं 83 जागेंवरची आमची तयारी आम्ही सुरुवात केली होती. फायनल निर्णय असा होता किती ठिकाणी लढवायचा त्यावेळेसचा प्रश्न होता.